काही दिवसांवरती आता विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत, त्याच्या अगोदर काही विधायक निर्णय होतोय का नाही होतोय याच्याकडे ते सर्वांचं लक्ष लागले. मनोज जरांगे पाटील 2 दिवसांपूर्वी पुन्हा आंदोलनाला बसले, चर्चा होत गेल्या, त्याच्यामध्ये काही तोडगे निघत गेले नाही निघत गेले. आता हैदराबाद गॅजेट लागू करा अशी त्यांची मागणी आहे, ती मागणी पूर्ण होताना दिसत नाही. त्याच्यामध्ये त्यांचा सगळे सोयरेचा मुद्दा आहे, तो पण काही सरकारच्या पातळीवरती चर्चेला गेला नाही. आता ह्या पुढच्या 8 ते 10 दिवसात काय निर्णय होतो किंवा विधानसभेचं ज्यावेळेस आता बरखास्त विधानसभा होईल त्याच्या अगोदर जे आंदोलन अधिवेशन होईल त्याच्यामध्ये याच्यामध्ये काहीतरी तोडगा निघेल का? नमस्कार, लेट्सअपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता मी जी तोफ आहे हे आहे अंतरावली सराटी, या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत. 29 ऑगस्ट 2023ला पहिलं आंदोलन झालं, तेव्हापासून जो लढा सुरू आहे तो आत्तापर्यंत सुरूच आहे. याच्यामध्ये सरकारच्या काय बैठका झाल्या, सरकारची चर्चा झाली, परंतु त्या गोष्टी जमून आल्या नाहीत. अंतरवली सराटीपासून मुंबईपर्यंत मोर्चा गेला, त्यावेळी काही मागण्या मान्य झाल्या पण काही मागण्या पेंडिंग आहे. आता हा अंतिमता तोडगा निघत नाही अशी परिस्थिती राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये उपस्थित झाली की काय असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. काही दिवसांवरती आता विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत, त्याच्या अगोदर काही विधायक निर्णय होतोय का नाही होतोय याच्याकडे सर्वांचं लक्ष लागले. मनोज जरांगे पाटील 2 दिवसांपूर्वी पुन्हा आंदोलनाला बसले. पहिले सुरुवातीच्या काळात 29 ऑगस्ट 2023 ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस 10-15 दिवसांचं पुन्हा 20 दिवसांचं काही 10 दिवसांचं काही 8 दिवसांचं अशी आंदोलन होत गेली, चर्चा होत गेल्या, त्याच्यामध्ये काही तोडगे निघत गेले नाही निघत गेले. आता हैदराबाद गॅजेट लागू करा अशी त्यांची मागणी आहे, ती मागणी पूर्ण होताना दिसत नाही. त्याच्यामध्ये त्यांचा सगळे सोयरेचा मुद्दा आहे, तो पण काही सरकारच्या पातळीवरती चर्चेला गेला नाही. आमच्याकडे काम चालू आहे असं सरकारचं मागणं आहे. सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्री स्वतः येऊन त्यांनी आंदोलन सोडवलं, त्याच्यानंतर शंभूराजे देसाई आले, परंतु ह्या फक्त चर्चा सुरू आहेत, ते आमचा अंतिम तोडका निघत नाही. त्यांनी आता बोलताना असं सांगितलं की ही एक सरकारला संधी आहे, येत्या 4 ते 8 दिवसात हे आंदोलन थांबवलं गेलं पाहिजे, याच्यावरती तोडगा निघाला पाहिजे, आणि आम्ही तुम्हाला जी संधी दिली याचं तुमच्याकडनं सोनू हवं असं त्यांनी फडणवीसांचं नाव घेऊन काल सांगितलं गेलं. आता ह्या पुढच्या 8 ते 10 दिवसात काय निर्णय होतो किंवा विधानसभेचं ज्यावेळेस आता बरखास्त विधानसभा होईल त्याच्या अगोदर जे आंदोलन अधिवेशन होईल त्याच्यामध्ये याच्यामध्ये काहीतरी तोडगा निघेल का असं सर्वांचं लक्ष लागलंय. आता काही निघेल की नाही हा मुद्दा पुढचा आहे, परंतु आजची परिस्थिती अशी, आता डॉक्टरांनी यांची तब्येत तपासली, डॉक्टरांनी यांची तब्येत पूर्णपणे खालावली आहे असंही सांगितलंय. मनोज जरांगे पाटील पाणी प्यायलाही तयार नाहीत, आणि सगळे सुवेरे हैदराबादचं गॅजेट लागणं, सगळ्यांना प्रमाणपत्र वाटप होणं, असे बरेच मुद्दे यांचे आहेत, परंतु याच्यामध्ये अंतिम तोडगा निघत नाही. सरकारकडनं म्हणणं असं आहे की सगळे सुवेरे हा मुद्दा अडचणीचा आहे, तो सुटत नाही, आणि यांच्याकडनं असं म्हणणं आहे की हे मुद्दे सगळे सोडवण्यासारखे आहेत, ते सुटू शकतात. हा जो काही पेच प्रसंग आहे याच्यामध्ये आता काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन जगदीप सोबत मी गणेश पोकळे, लेट्सअप मराठी, अंतरवली सराठी, जिल्हा जालना.